नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातीर मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला एमपीएससी, सरळ सेवा, तलाठी, आर्मी, पोलीस भरती आणि टीईटी आणि इतर महाराष्ट्रातील सर्व किंवा स्टेट लेवलच्या सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांविषयी इथे मार्गदर्शन केले जाते मित्रांनो। तर आज आपण या यूट्यूब चॅनल वरती एक व्हिडिओ लेक्चर घेत आहोत। त्या लेक्चरचं नाव आहे विज्ञानातील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे पचन संस्था। तर मित्रांनो, आपल्याला शरीर शास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी संस्थेचा अभ्यास करावा लागतो, परंतु एखादी संस्था कशी तयार होते आपण आधी ते जाणून घेऊ। पेशी शरीराचा कार्यात्मक घटक, त्याला पेशी म्हणतो। पेशींपासून ऊती बनतात, अनेक पेशी एकत्र आल्यानंतर ऊती बनतात। ऊती एकत्र आल्या की त्यापासून एक अवयव बनतो आणि बरेचसे अवयव एकत्र आल्यानंतर एक अवयव संस्था तयार होते। तर अशीच एक अवयव संस्था आज आपण बघणार आहोत, तिचं नाव आहे पचन संस्था। बरोबर मित्रांनो, तर ह्या पचन संस्थेला अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला मुळात पचन म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो। तर पचन म्हणजे काय? मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचन संस्था तयार झाली आहे। आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बरेचसे अवयव मिळून एक अवयव संस्था तयार होते, तर पचन म्हणजे काय? मुळात खाल्लेलं जीर्ण म्हणजे पचन नाही, तर पचन म्हणजे काय? खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर, अन्नाचे रूपांतर झालं पाहिजे। अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणं आणि ते रक्तात मिसळणं या क्रियेला अन्न पचन असे म्हणतात। म्हणजेच जटिल पदार्थांचे पिष्टमय पदार्थात रूपांतर करणं, म्हणजेच पचन होय। मित्रांनो, पचन म्हणजे काय? तर जटिल पदार्थ आहेत रूपांतर विद्राव्य घटकात, म्हणजेच जे रक्तात शोषण्यायोग्य आहे अशा घटकात रूपांतर करणं म्हणजे पचन होय मित्रांनो। तर पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो। पचन संस्थेमध्ये महत्वाचे दोन घटक आहेत, अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी। अन्ननलिका एक लांब स्नायुमय नलिका असून ती मुखापासून तर गुदद्वारापर्यंत असते। मुळात मुखापासून तर गुदद्वारापर्यंत जे सर्वचे सर्व अवयव आहे ते अन्ननलिकेमध्ये गणले गेले आणि दुसरे आहे पाचक ग्रंथी। अन्ननलिकेची लांबी 9 मीटर आहे। अन्ननलिकेची लांबी टोटल मुखापासून तर गुदद्वारापर्यंत 9 मीटर आहे, म्हणजेच 950 सेंटीमीटर किंवा 32 फूट आहे। टोटल माणूस हा 6 फुटाचा आहे। साधारण माणसाची उंची 6 फूट पकडली तर, परंतु अन्ननलिका ही टोटल म्हणजेच पूर्ण पचन संस्था ही 32 फुटाची असते। मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो। म्हणजेच आता आपण जर का बघितलं तर एक अन्ननलिका आहे, त्यानंतर लहान आतडे, मोठे आतडे, त्या ठिकाणी त्यांचा व्यास हा लहान मोठा असू शकतो। बरोबर मित्रांनो, आपण पुढे जाऊयात। तर अन्ननलिका, अन्ननलिका ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठर, जठराचे वरचमुख यांना जोडते। नलिकेतून अन्न स्नायूंच्या हालचालीच्या साह्याने पुढे ढकलले जातं। अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील घटकांचा समावेश होतो। तर अन्ननलिकेचे म्हणजेच आता अन्ननलिकेचे म्हणण्यापेक्षा आपण पूर्ण अवयव पचन संस्थेचे कुठले कुठले अवयव याच्यामध्ये येतात ते बघूयात। मुख, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे। इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे, ग्रासिका आणि ग्रसिका हे दोन आहेत, एक फायरेंक्स आहे आणि इसोफॅगस आहे। तर मित्रांनो, ही आहेत सर्वचे सर्व हे अवयव पचन संस्थेचे मेन अवयव। तर एकेकाला आपण सुरुवात करणार आहोत। पहिले मुखापासून सुरुवात करू। मुखाचा उपयोग अन्न घेण्यासाठी होतो। मुखगुहेत लाल उत्पादक ग्रंथी त्यांच्या नलिकांद्वारे उघडतात। जिभेमुळे अन्नाची चव कळते, त्याचा घास केला जातो, त्यात लाळ मिसळते आणि ते गिळले जातात। दातांमुळे अन्नाचे बारीक तुकडे होतात आणि त्याची भौतिकीय पचनाची सुरुवात होते। तर इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। जर का मुखाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इथे 3 गोष्टी बघाव्या लागतात। सर्वात पहिले मुखामध्ये येतात जीभ, दात आणि लाळोत्पादक ग्रंथी। तर ह्या 3 गोष्टींचा उपयोग होतो। दाताचं काम आहे बारीक करणं, जिभेचं काम आहे त्याचा बोलस तयार करणे, घास तयार करणं आणि लाळेचा उपयोग आहे
की घास गिळण्याजोगा करण्यासाठी त्याच्यामध्ये लाळ मिसळवणं, परंतु लाळ मिसळल्यामुळे लाळेतले काही महत्वाचा घटक आहे टायलिन आणि अमायलेज. मित्रांनो, ही आपल्याला खूप महत्वाचा प्रश्न आहे. अमायलेज हे जे घटक आहेत लाळेतले, लाळेतले टायलिन आणि अमायलेज हे घटक आहेत, हे मात्र पचनाची सुरुवात मुखापासूनच करतात. आता तुम्ही म्हणणार पचन, तर मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे. पचन संस्थेची सुरुवात मुखापासून होते आणि पचनाची सुरुवात मुळातच आपण जरा तुम्ही आपण मागे जाऊयात एक मिनिट. पचन म्हणजे काय? तर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे, या क्रियाला अन्नपचन म्हणतात. तर अशाच ह्या पचनाची सुरुवात मित्रांनो मुखापासून होते. ती कशी होते? तर लाळेतला सगळ्यात महत्वाचा घटक, आपण जेव्हा अन्न घेतो, अन्न आल्यानंतर अन्नातला सगळ्यात महत्वाचा एक घटक स्टार्च, स्टार्च मध्ये टायलिन आणि अमायलेज, त्यातला मेनली अमायलेज हा जो घटक आहे स्टार्च साध्या शर्करेत रूपांतर करतो, साध्या शर्करेत रूपांतर करतो, ती म्हणजे कोणती? तर माल्टोज. माल्टोज या साध्या शर्करेत रूपांतर करतो. कोण करतो? अमायलेज करतो. अमायलेज कुठे आहे? लाळेमध्ये आहे. आणि ही साधी शर्करा डायरेक्ट रक्तात शोषण्या योग्य होते. म्हणजेच मित्रांनो पचनाची सुरुवात ही मुखापासून होते आणि पचनाची सुरुवात, पचन संस्थेची सुरुवात सुद्धा मुखापासून होते. खूप महत्वाचा मुद्दा आहे. पचन हे मुखापासूनच सुरू होतं, स्टार्चचं रूपांतर तिथेच मुखामध्ये होऊन जातं टायलिनमुळे आणि अमायलेजमुळे. बरोबर मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. लाळेमध्ये टायलिन व माल्टोज हे दोन विकारी असतात. तर माल्टोज नाही मित्रांनो, तर हे अमायलेज आहे. टायलिन आणि अमायलेज असा आहे. या विकारांमुळे अन्नातील कार्बोदकांच्या रासायनिक पचनास सुरुवात होते. बघा इथे लिहून दिले बरोबर, अगदी कार्बोदकांच्या रासायनिक पचनास सुरुवात होते. स्टार्च आणि ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोज मध्ये होते. ग्लुकोज म्हणजेच माल्टोज आणि फ्रुक्टोज मध्ये होते. लाळेत असलेल्या श्लेष्मामुळे अन्नाचा घास गिळण्यास मदत होते. पुढे जाऊयात मित्रांनो. अजून आता जसं सांगितलं होतं, मुखाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एकूण तीन घटकांचा अभ्यास करावा लागतो. एक जीभ आहे, दात आहे आणि लाळ उत्पादक ग्रंथी आहेत. आपण एकेकाला सुरुवात करूया. मित्रांनो जीभ ही मानवी जीभ, तुमच्या पुढे मानवी जीभेचं एक चित्र तुमच्या पुढे ठेवलंय. तर जिभेवरती रुचिकलिका असतात. एका जिभेवरती साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त रुचिकलिका असतात. मित्रांनो रुचिकलिका काय? का जिथून आपल्याला चव कळते त्या सगळ्या सेंटर्सना रुचिकलिका म्हणतात. तर जिभेवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चव कळतात. एकूण टेस्ट सेंटर्स जर आपण पाहिले जिभेवरचे, तर तुम्हाला इथे 4 नंबर दिलेले दिसतात. 1, 2, 3 आणि 4 नंबर. ह्या 4 नंबरवरती वेगवेगळे आहे. ही जिभेचा मागचा भाग आहे आणि हा समोरचा दिसतोय मित्रांनो तो जिभेचा शेंडा आहे. तर बघा हा मागचा जो भाग आहे तिथे कडू आणि तिखट चव कळते. त्यानंतर जिभेचा शेंडा जो आहे 4 नंबर बघा, तर तिथे आपल्याला गोड चव कळते. ही जो 3 नंबर आहे तिथे खारट चव कळते आणि जिभेच्या थोडस मागच्या बाजूला आंबट चव कळते. म्हणजेच मधल्या भागात आपण एकत्र जर केलं इथे, तर ह्या 2 भागात आंबट आणि खारट चव कळते. जिभेच्या शेंड्यावरती गोड चव कळते आणि जिभेच्या मागच्या भागावर म्हणजेच अगदी घशामध्ये कडू आणि तिखट चव कळते. मित्रांनो जिभेवरती एवढेच आपल्याला प्रश्न विचारतात. त्याच्यावरचे टेस्ट सेंटर, रुचिकलिका आणि एकूण हे 4 सेंटर. पुढे जाऊत आपण दात. तर मित्रांनो आधी दात. दात आपल्याला एकूण मानवी जीवनात एकूण दुधाचे आणि कायमचे दात मिळून, दुधाचे आणि कायमचे दात मिळून असे टोटल एकूण पूर्ण जीवनामध्ये 52 दात येतात. त्या दुधाचे असतात 20 दात आणि कायमचे दात असतात 32. एकूण दात होतात 52. हा पहिला प्रश्न या ठिकाणचा. त्यानंतर दातावरती सर्वात महत्वाचा एक कठीण भाग असतो, त्याचं नाव दंतिन आहे. दातावरचा सर्वात मजबूत, कठीण आणि टणक भाग आहे त्याचं नाव दंतिन आहे, म्हणजेच इनॅमल आहे. मित्रांनो हा शरीरातला सर्वात कठीण किंवा टणक भाग आहे. सर्वात टणक भाग जर कुठला असेल शरीरावरचा, तर दंतिन किंवा इनॅमल, तो दातावरती आहे. तो आवरण बनून देतो, दाताला प्रोटेक्शन देतो. आणि हे इनॅमल किंवा दंतिन हे कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेलं आहे, किंवा त्यातला सर्वात महत्वाचा घटक हे कॅल्शियम फॉस्फेट आहे.
कॅल्शियम फॉस्फेट हा घटक त्यातला महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, सर्वात सुरुवातीला माणसाला दुधाचे दात येतात, ते दुधाचे दात 20 असतात, म्हणजे वरच्या जबड्यामध्ये 10 असणार आहेत आणि खालच्या जबड्यामध्ये 10 असणार आहेत, टोटल असे 20 दात येतात. हे जे पडून जातात ते पडल्यानंतर मात्र कायमचे परमानंट दात येतात आणि दाताचे एकूण 4 प्रकार पडतात. मग जेव्हा ही 32 आहे तर वरच्या जबड्यात तुम्हाला 16 दात सापडतील आणि खालच्या जबड्यात तुम्हाला 16 दात असतील. तर बघा, दाताचे एकूण 4 प्रकार, त्यात पटाशीचे दात, त्याच्यानंतर सुळे, त्यानंतर उपदाढा आणि मुख्य दाढा किंवा दाढा ह्या प्रकारे आहेत. तर पटाशीचे दात एका जबड्याचे सांगू आपण आधी, एका जबड्याला 3 असतात, पटाशीचे दात 3, सुळे एका जबड्यामध्ये 2, उपदाढा 4 आणि मुख्य दाढा 6. 6 × 4 = 10, 4 आहे मित्रांनो, 4 × 6 = 10 × 4 = 16. एकूण 16 दात झालेले आहेत मित्रांनो, टोटल 16, एका जबड्यात 16 झालेत. तर आपण जर याचा हिशोब केला तर पटाशीचे दात टोटल 8 आहेत, सुळे दात 4 आहेत, वरच्या जबड्यात 2, खालच्या जबड्यात 2, उपदाढा एकूण 8 आहेत आणि मुख्य दाढा 12 आहेत, असे एकूण 32 दात माणसाला परमानंट येतात. वयाच्या 16-17 वर्षानंतर ही जी मागचे दाढा दिसतात, ह्या ज्या दाढा येतात त्यांना आपण अक्कल दाढ म्हणतो. हे वयाच्या 16-17 वर्षी येतात त्याला आपण अक्कल दाढ म्हणतो. ह्या ज्या मागच्या आहेत, ही जे मित्रांनो पटाशीचे म्हणजे अगदी सरळ सरळ दिसतात, हे सगळे पटाशीचे दात आहेत. त्याच्यानंतर ह्या ही ज्या आहेत ही सुळे दात आहेत, त्यानंतर उपदाढ आहेत आणि त्याच्यानंतर मुख्य दाढ आहेत. तर मित्रांनो, दातांमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे, दुधाचे दात 20 असतात, कायमचे दात 32 असतात, टोटल दात 52 होतात. त्यानंतर दातावरचा सर्वात कठीण भाग हा दंतिन असतो, त्याच्या दंतिन हे कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेलं असतं, हे दातावरचा सर्वात महत्वाचा घटक आहे. आणि त्याचबरोबर फॉस्फरसची ही पाण्याच्या पिण्यामध्ये गरज असते. जर का हे प्रमाण कमी झालं तर तिथे मात्र एक दंतक्षय नावाचा आजार होतो मित्रांनो. तर एकूण दात हे 32 आहे, त्यामध्ये पटाशीचे दात, सुळे दात, उपदाढा आणि मुख्य दाढा असा दातांचे प्रकार पडतात मित्रांनो. तर त्यानंतर लाळ उत्पादक ग्रंथी आहे मुखामधला, आपण ते पुढे बघणार आहोत. त्यानंतर ग्रासनी, घसा. तर मुख गुहेनंतर अन्न घशात येते, घशाला ग्रासनी असेही म्हणतात. म्हणजेच आता आपण ग्रासनी किंवा घसा म्हणतो. घसा हा अन्ननलिका आणि श्वसन नलिका या दोन्हींच्या मार्गामध्ये असतो. घसा हा अन्ननलिका आणि श्वसन नलिका या दोघांच्या मार्गामध्ये असतो. घशामध्ये नासाद्वारे युस्टेशियन नलिका छिद्रे व ग्रासिकाद्वार व कंठद्वार असतात. म्हणजे एकूण नासिकाद्वार, त्यानंतर युस्टेशियन नलिका छिद्रे, ग्रासिकाद्वार, कंठद्वार असतात. म्हणजे खूप सारे तिथे ओपनिंग्स आहेत. कंठद्वार कंठछद असल्याने अन्न कण स्वर यंत्रात जाऊ शकत नाहीत. कंठछद म्हणजेच काय, तिथे एक द्वार आहे, त्या द्वाराला अपिगल द्वार एपिग्लॉटिस म्हणतात. अन्न श्वसन नलिकेच्या तोंडावर एपिग्लॉटिस नावाचा पडदा असतो, त्यामुळे गिळलेले अन्न श्वसन नलिकेत जाते. याचा एक सुंदर असं तुम्हाला मी एक पिक्चर दाखवणार आहे, पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होणार आहे. परंतु एपिग्लॉटिस म्हणजे अपिगल द्वार, एक छोटासा पडदा असतो, तो का श्वसन नलिकेमध्ये अन्न जाण्यापासून वाचवतो. तो कसं तर आपण आता बघणार आहोत. ते ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर नीट लक्ष द्या. बघा, या ठिकाणी अन्न खाली आलंय. बघा, या ठिकाणी घास घेतलाय, त्यानंतर हा जो आहे ही एपिग्लॉटिस आहे. बघा, याने अन्न नलिकेपासून श्वसन नलिकेत जाण्यापासून वाचवलंय आणि अन्न हे अन्ननलिकेत गेलेला आहे. ही जी दिसतंय हा जो भाग आहे याला मात्र एपिग्लॉटिस म्हणतात, त्याने इथे पडदा टाकून घेतलेला आहे. बरोबर मित्रांनो, पुढे जाऊ. ग्रासिका इसोफॅगस म्हणजेच अन्ननलिका, हा जो इतकासा भाग दिसतो ह्या पिक्चर मध्ये याला म्हणतात अन्ननलिका. ही साधारणतः 25 सेंटीमीटर इतक्या लांबीची असते. याचं काम फक्त
जे मुखाने अन्न घेतले तिथून इथपर्यंत अन्न येते ह्या घशापर्यंत, घशापासून उदरापर्यंत अन्न पोटापर्यंत घेऊन येण्याचं काम ही अन्ननलिका करते. ग्रसनी घशापासून जठरापर्यंत असलेल्या अन्ननलिकेला ग्रसिका म्हणतात. ग्रसिका अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करतात. ग्रसिकेची लांबी साधारणपणे 25 सेंटीमीटर असते. पुढचा भाग बघायचा आहे जठर आमाशय. तर मित्रांनो इथे एक छोटासा बाकी आहे, इथे फक्त तुम्हाला एक शब्द ध्यानात ठेवायचा आहे, परिचालन. याच्यावरती खूप वेळा प्रश्न येतो परिचालन. आता परिचालन म्हणजेच पेरिस्टाल्टिस मूव्हमेंट. पेरिस्टाल्टिस तर याने काय होतं, जर अन्न या ठिकाणी आलं असेल, घासित आलाय, तर तो पोटामध्ये कसा येतो, तर इथल्या ज्या मसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होऊन, त्या मात्र जसं ह्या भाग आहे इथे अन्नाचा घास आलेला आहे, तर इथे रिलॅक्स कॉन्ट्रॅक्ट होऊन याप्रमाणे असं करत करत तो घास मात्र इथे येतो. ओके मित्रांनो, तर इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बघायचंय परिचालन. परिचालन म्हणजे काय, अन्ननलिकेत आलेला घास हा किंवा जे काही बोलस असेल तो जठरापर्यंत पोहोचतो, ज्या क्रियेने पोहोचतो त्या क्रियेला परिचालन क्रिया असे म्हणतात. जठर आमाशय. जठर एखाद्या पिशवी सारखे असून पचन संस्थेतील हा सर्वात रुंद भाग असतो. आता अन्न जठरात आल्यानंतर साधारणतः मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, 3 ते 4 तासाचा मुक्काम हा अन्न हे पोटामध्ये करतं, उदरामध्ये करतं, जठरात करतं. तर सर्वसाधारणपणे इंग्रजीचे जे अक्षर सारखा त्याचा आकार असून तो व्यक्तीनुसार वेगळा अन्न साठ्याप्रमाणे बदलत राहतो. प्रौढ व्यक्तीच्या जठरात सुमारे 1 लिटर पाणी सामावते. पुढे जाऊत आपण. जठराचे 5 भाग असतात. ग्रसिकेच्या आणि लहान आतड्याच्या बाजूला झडपा असतात, म्हणजे वरती ग्रसिकेच्या आणि लहान आतड्याच्या इथे मात्र 2 झडपा असतात. जठर भित्ती अनैच्छिक स्नायूंच्या बनलेल्या असतात. जठरातील अस्तर श्लेष्माने बनलेले असते. श्लेष्म म्हणजेच म्युकस. आपण पुढे जाऊन बघणार आहोत म्युकसचं काम काय. जठरात जठर ग्रंथी असून त्या जठर रस तयार करतात. जठर रसात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, रेनिन आणि श्लेष्म हे प्रकारचे घटक असतात. तर हायड्रोक्लोरिक आम्ल कशासाठी असतं मित्रांनो, तर प्रथिनांचं रूपांतर अमायनो आम्लामध्ये करण्यासाठी, अमिनो आम्ल मध्ये करण्यासाठी तुम्हाला हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच ऍसिडिक वातावरणाचे, आम्लधर्मी वातावरणाची गरज असते. ते वातावरण कोण तयार करून देतं, जठर रसायनातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल HCl. हे काय करतंय, प्रथिनांचं रूपांतर अमायनो आम्ल मध्ये करण्यासाठी वातावरण तयार करून देतं हायड्रोक्लोरिक आम्ल. पेप्सिनचं काम आहे, हे पेप्सिन करतं. पेप्सिन प्रथिनांचं रूपांतर अमायनो आम्लामध्ये करतं. अजून एक महत्वाचा प्रश्न मित्रांनो, प्रथिन हे अमायनो आम्लापासून बनले असतात. एक लॉंग चेन असते, प्रथिन म्हणजे काय तर अमायनो आम्ल असतात. अमायनो आम्लांची लॉंग चेनला किंवा चेनला त्या साखळीला आपण प्रथिन म्हणतो. रेनिन, रेनिन म्हणजे हा दुधाचं दह्यात रूपांतर करणारा एक घटक आहे. पेप्सिन हा प्रौढांमध्ये आढळतो आणि रेनिन हा लहान अर्भक बाळांमध्ये, अर्भकांमध्ये सापडतो, जे का मातीपासून मिळालेल्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी रेनिन नावाच्या घटकाची गरज असते. आणि श्लेष्म, श्लेष्म म्हणजेच म्युकस. मित्रांनो म्युकसचं काम काय, तर आता हायड्रोक्लोरिक आम्ल जर काय ह्या उदरात आलं असेल, पोटात आलं असेल, तर हे ह्या त्वचेला पोटाच्या आतल्या बाजूंना खराब करू नये म्हणून याला एक छोटासा पातळ असा लेअर देतात. तो लेअर मात्र कोण देतो मित्रांनो, म्युकस देतं. आणि हा लेअर ह्या खालच्या बाजूला जास्त असतो, परंतु जी वरची बाजू आहे ही ह्या बाजूला तो थर पातळ स्वरूपाचा असतो. तो थर म्युकस देतं किंवा श्लेष्म देतं मित्रांनो. ग्रसिकेतून चर्वण झालेले अन्न जठरात 3 ते 5 तास राहते. ते अन्न घुसळले जाते. त्यातील मेदाचे पायसीकरण, साबणीकरण म्हणजे सॅपनोफिकेशन होतं. इथे प्रथिने त्याचबरोबर मेद म्हणजेच फॅट्स ह्या सर्वांचं इथे रूपांतर होतं. गॅस्ट्रिन आणि आंत्रग्रॅस्ट्रिन ही स्थानिक संप्रेरके जठर ग्रंथींचे नियंत्रण करतात. मुळात सर्व ग्रंथींचं नियंत्रण करणारी पिच्युटरी ग्लँड असते, तिला मास्टर ग्लँड म्हणतो. परंतु इथले जे जठरस आहे ते गॅस्ट्रिन आणि आंतरग्रॅस्ट्रिन अशा 2 प्रकारच्या ग्रंथी त्यांचं नियंत्रण करत असतात. लहान आतडे. लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असून, म्हणजे 6 मीटर म्हणजे 20 ते 25 फूट असते.
व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे. आपण जठर पाहिलं होतं ते सर्वात रुंद भाग होता, परंतु अन्ननलिका ही सर्वात मोठा भाग आहे. अन्नाचे मुख्यत्वे पचन इथेच होते, म्हणजे सर्वचे सर्व समजा 70% पचन हे लहान आतड्यात होतं. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण, जठरात कुठल्याही प्रकारचं शोषण होत नाही. शोषण होणं म्हणजे रक्तात जाणं, तर ही कुठल्याही प्रकारे रक्तात पोटामध्ये जात नाही. ते कुठून जातं? तर लहान आतड्यातून जातं. लहान आतड्यामध्ये अन्नाचे 3 पाचक रस मिसळतात. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यांमध्ये होतं. लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्रामध्ये स्वादुपिंड रस, पॅनक्रेटिक ज्यूस आणि पित्तरस मिसळले जातात. लहान आतड्यांमध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ हे रक्त शोषण्याचे काम लहान आतड्यातून होते. लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र असे म्हणतात. आद्यांत्रामध्ये स्वादू रस आणि पित्तरस मिसळले जातात. तर स्वादुपिंड रस, पॅनक्रियाटिक ज्यूस, तर ह्या आकृतीत तुम्हाला दिसत असेल बघा, हे स्टमक आहे, ही उदर आहे मित्रांनो, ही यकृत आहे, ही अन्ननलिका आहे, बरोबर, आणि ही ते आहे पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंड. तर स्वादुपिंड रस, स्वादुपिंड रस याच्यातून महत्वाचे 3 घटक आहेत, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. अमायलेजचं काम आहे कार्बोदकांचे पचन करणं, ट्रिप्सिनचं काम आहे प्रथिनांचं पचन करणं, आणि लायपेजचं काम आहे मेदाचे पचन करणं. मग कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे आणि फॅट्स आहेत. महत्वाचे आहारातले महत्वाचे 3 घटक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. तर ह्या तिघांचं रूपांतर हे स्वादुपिंड रसातून निघणारे अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज मध्ये होतं. तर स्वादुपिंडाविषयी अजून जर काही सांगायचं झालं मित्रांनो, तर यातला अजून एक महत्वाचा घटक आहे इन्सुलिन. इन्सुलिन हा सुद्धा पॅनक्रियाटिक किंवा स्वादुपिंडातून निघणारा आहे. इन्सुलिनला सुद्धा स्वादुरस असे म्हणतात. इन्सुलिनचं दुसरं नाव जर काही असेल तर ते स्वादुरस आहे. याच्याविषयी आपण परत जाणून घेऊयात, परंतु आता त्याचा इथे संबंध नाही, लगेच आपण पुढे जाऊ. महत्वाचे 3 घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे स्वादुपिंड रसामध्ये, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. अमायलेज हे कार्बोहायड्रेटचं रूपांतर करतं, ट्रिप्सिन कार्बोहायड्रेटचं रूपांतर किंवा कार्बोदकांचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं, प्रथिनांचे रूपांतर अमायनो अम्लात होतं, मेदांचे रूपांतर फॅटी फॅटचं रूपांतर फॅट ऍसिड किंवा फॅटी ऍसिड, तर मेदाचे रूपांतर मेदा अम्लात होते. पित्तरस, तर पित्तरस म्हणजे बाइल साल्ट म्हणतो. पित्तरस यकृतातून सरवतो व तो आद्यांत्रात येऊन मिसळतो. स्निग्ध पदार्थांचे इमल्सिफिकेशन घडवून आणण्यास पित्तरस मदत करतो. लहान आतडे सुमार 6 मीटर लांब, तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे. अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यात होते, मोठे आतडे. तर मित्रांनो, ही एक आकृती दिसते. हा जो एक्स्ट्रा वाला भाग दिसतो याला अपेंडिक्स म्हणतात. याला काय म्हणतात? अपेंडिक्स म्हणतात. इथून सुरू होतं मोठे आतडे, या प्रकारे इथे येऊन ह्या प्रकारे गुद्धद्वारापर्यंत असे ते मोठे आतडे. मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे आणि 6 सेंटीमीटर रुंद असतो. परंतु ह्याच दरम्यान जर का तुम्ही लहान आतडे पाहिले तर ते 6 मीटर लांबीचे आहे आणि मोठे आतडे हे साधारणतः 1.5 मीटर लांबीचे आहे. लहान आतड्यामध्ये शेवटी आणि मोठ्या आतड्यामध्ये सुरुवातीला कृमी सारखे दिसणारे आंत्रपुच्छ निघते. मोठ्या आतड्यात असंख्य जीवाणू असतात. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मनुष्यात आंत्रपुच्छ अवशेषांग स्वरूपात व निष्क्रिय असते. आंत्रपुच्छ म्हणजेच अपेंडिक्स. आताच तुम्हाला जे सांगितलं होतं, हा जो भाग दिसतोय हा निष्क्रिय असतो, त्याचा शरीराला काही उपयोग नसतोय. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्यात फक्त पाण्याचे शोषण होते, पचन काही होत नाही. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन झाल्यानंतर न पोचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचन क्रियेनंतर उरलेले पदार्थ गुद्धद्वारा मार्फत शरीराबाहेर टाकले जातात. पचन ग्रंथी मित्रांनो, पचन ग्रंथी एकूण 3 प्रकारचे आहेत. तर
अन्ननलिकेचे भाग बघितले आपण आता पचन ग्रंथी बघूया. तर पचन ग्रंथी एकूण तीन प्रकारच्या आहेत. जसं आपण बघितलं होतं लालोत्पादक ग्रंथी आहे, एकृत आहे आणि स्वादुपिंड आहे. तर एककाविषयी आपण जाणून घेऊयात लालोत्पादक ग्रंथी. तर मित्रांनो मुखामधला महत्वाचा भाग होता लालोत्पादक ग्रंथी. तर लालोत्पादक ग्रंथी एकूण तीन प्रकारचे असतात. पहिली आहे अनुकर्ण, अधोहनु, अधोजिवा. म्हणजे एक कानाखाली आहे, एक जिभेखाली आहे आणि एक हनुवटीच्या तिथे आहे. बघा इथे तीन दिसत आहेत, पॅरोटाइड ग्लँड, सब मॅन्डिब्युलर आणि सब लिंगल ग्लँड. एकूण तीन प्रकारच्या लालोत्पादक ग्रंथी असतात. तर ह्या झाल्या लालोत्पादक ग्रंथी. एकृत, एकृत ही सर्वात मोठी ग्रंथी असून मित्रांनो ही शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी एकृत लिव्हर. तिचे वजन सुमारे 1.5 किलोग्राम असते. एकृताचा रंग हा लालसर तपकिरी असून उदर पोकळीत उजव्या बाजूला, त्याचं लोकेशन उजव्या बाजूला व जठराला थोडेसे झाकून असते. एकृताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो. एकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा. तर शरीराच्या साखरेचं कोठार, शरीराच्या साखरेचे कोठार म्हणून हे यकृताला मानलं जातं. साखरेचे कोठार, जगाचं साखरेचं कोठार क्युबा देश आहे, त्याचप्रमाणे शरीराचं साखरेचं कोठार हे लिव्हर आहे, म्हणजेच एकृता. एकृताच्या खालच्या बाजूला, तसंच त्यांनी सांगितलं होतं पोटाला थोडस भाग झाकून घेतय, त्याचप्रमाणे आहे. एकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय असते. यामध्ये एकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो. एकृत पित्त निर्माण करते, तसेच ते ग्लुकोज, प्रथिने, जीवनसत्वे, मेद, क्षार इत्यादी साठवून ठेवते. वापरून झालेले रक्तातील घटक, औषधी, विषारी पदार्थ यांची विल्हेवाट एकृतामार्फत लावली जाते. म्हणून तर लिव्हर खूप महत्वाचं मानलं जातं. एकृत ही ग्रंथी शरीरातील जीवरसायन प्रयोगशाळा आहे. तिला अजून नुसती प्रयोगशाळा नाही म्हणत, तर रसायनांचा कारखानाही म्हणतात. लिव्हरला रसायनांचा कारखाना असेही म्हणतात. स्वादुपिंड बघा, ही लिव्हर आहे, हे उदर आहे आणि या ठिकाणी पॅनक्रियाज म्हणून नाव दिसतं, यालाच म्हणतात स्वादुपिंड. स्वादुपिंड ही ग्रंथी असून वनस्पतीच्या पानाप्रमाणे जठर आणि लहान आतड्यातील ग्रहणी यांच्यामध्ये पसरलेली आहे. ती आंतरस्रावी आणि आंतरब्राही अशी आंतरस्रावी आणि बहिरस्रावी अशी दोन कार्य करते. आंतरस्रावी भाग इन्सुलिन, अंतरस्रावी भागा इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन संप्रेरके तयार करते. तर बहिस्रावी हा स्वादुरस तयार करतो. तर काही अवयव आणि तिथल्या ग्रंथी बघू आणि त्यांचे कार्य बघू. तोंड, तिथली ग्रंथी आहे लाळ ग्रंथी, त्याच्यात टायलिन नावाचा घटक आहे, ते स्टार्च रूपांतर माल्टोज मध्ये करत. जठर ही ग्रंथी जठर भित्तिका आहे, म्हणजे जी जठराची वॉल आहे, भिंत आहे, तीच ती मात्र त्याचं काम करते. तिचे जठर रस आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, पेप्सिन आहे आणि म्युकस आहे. तर जठर रसातले हे महत्वाचे तीन घटक, त्यातलं हायड्रोक्लोरिक आम्ल हे तिथे वातावरण तयार करते, हे वातावरण तयार करतं. पेप्सिन प्रथिनांचे विघटन करतं. म्युकस हे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करण्याचं काम करतं. जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणं हे म्युकस म्हणजे श्लेष्माचं काम आहे. पेप्सिनचं काम आहे प्रथिनांचं विघटन करणं. जठर तिथं एकृत ही ग्रंथी आहे, त्याच्यातून स्रवणारा स्राव पित्तरस आहे. अन्न आम्लारी युक्त, आता इथे होतं आम्लधर्मी गुणधर्म होता, इथे आम्लधर्मी गुणधर्म पाहिजे होता म्हणून इथे HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड स्रवलं होतं. परंतु तुम्ही इथे बघत असाल तर इथं आम्लारी युक्त म्हणजेच कुठे कुठे आपल्याला आम्लधर्मी वातावरण लागतं, म्हणजेच कुठे ऍसिडिक वातावरण लागतं, तर कुठे मात्र मित्रांनो बेसिक वातावरण लागतं. बरोबर, हे आम्लधर्म आम्लारी युक्त तयार करण्यासाठी मेद कणाचे लहान कणात रूपांतर करणं, पायसीकरण करणं हे महत्वाचं काम आहे पित्तरसास. पुढली स्वादुपिंड, त्यातून स्वादुपिंडातून स्वादुरस ट्रिप्सिन लायपेज अमायलेज आपण पाहिलं होतं. यांचं कामही आपण मगाशी पाहिलं होतं, प्रयत्नांचे आम्लात रूपांतर करणे, मेदांचं मेदाम्लात रूपांतर करणं, ग्लिसरॉल करणं म्हणजे मेदाचं रूपांतर ग्लिसरॉल मध्ये करणं, पिष्टमय पदार्थांचे रूपांतर साध्या शर्करेत करणं हे यांची काम आहेत. पुढचे लहान आतडे, याच्यात कुठलीही ग्रंथी नाही पण आंतररस आहे.
तर प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोज मध्ये रूपांतर आणि मेदाचे मेद आम्लात रूपांतर करणे हे त्या ठिकाणी घडतं. मित्रांनो खूप खूप धन्यवाद. जर काही समजलं नसेल पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. जर काही अडचणी असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तिथे प्रश्न विचारायचे, तुमचे काही सजेशन असेल तिथेही कळवा. आणि नक्कीच भेटूयात आपण पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.